मौजे संगमेतील महर्षी वाल्मिकी ऋषी यांची संगम गावामध्ये प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली आहे. यावेळी मनोगत व्यक्त करताना क्रांतिकारी संघर्ष सेना प्रदेशाध्यक्ष गणेशभाऊ भोसले यांनी महादेव कोळी समाज विकासासाठी कोसो दूर आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करणं आवश्यक आहे. महादेव कोळी क्रांती सेना सचिव संदीप लावट, मानवाधिकार संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष मगर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अर्जुन लावट, सुरेश लावट, मधुकर लावट, रणजित महाडिक, निकम वकील आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज संगम गावामध्ये महर्षी वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये विविध जाती धर्माच्या व विविध संघटना, विविध आजी माजी सदस्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महर्षी वाल्मिकी यांनी अनेक जाती धर्मासाठी काम केलेलं असताना हे या देशामधले नव्हे तर या जगामधले पहिले महाकवी आहेत. त्यांनी 24,000 श्लोक लिहिलेले आहेत, ते रामायणाचे लेखक आहेत. तसेच महर्षी वाल्मिकी यांच्या अनेक मोठ्या प्रमाणात त्यांनी ग्रंथ लिहून या समाजाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. महर्षी वाल्मिकी समाजामध्ये आज महादेव कोळी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव दीपक आबा लावंड असतील, त्यांचे सहकारी संतोष मगर, अर्जुन लावंड यांच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून या महादेव कोळी समाजाला अनुसूचित जाती ST चा जातीचा धाकला देण्यासाठीचा संघर्ष मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु या शासनाच्या माध्यमातून कोणतीही याची दखल घेतलेली जात नाही. संविधानाच्या कलम 341 मध्ये यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग असं त्यामध्ये नमूद आहे आणि हाच अनुसूचित जाती प्रवर्ग 1972 या सूचीमध्ये 1972 त्यामध्ये 29 नंबरची जी जात आहे महादेव कोळी जात, या महादेव कोळी जातीचा धाकला या प्रवर्गाला या वंचित समूहाला मिळण्यासाठी अनेक दिवसापासून अनेक संघटना अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आंदोलन मोर्चे या ठिकाणी करत आहेत. परंतु दीपक आबा लावंड यांनी या महर्षी वाल्मिकी यांची जयंती व आमच्या क्रांतिकारी संघर्ष सेना संघटनेच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यामध्ये सर्वप्रथम तालुका स्तरावर पहिल्यांदा शासनाला दखल घेऊन महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी करण्यास भाग पाडायला लावलं. त्याच माध्यमातून आज संगम ग्रामपंचायतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती साजरी केलेली नाही. या प्रशासनाला 1 वर्षापूर्वी संबंधित गटविकास अधिकारी यांनी नोटीस आणि पत्र दिलेलं होतं की प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक महामानवाचा राष्ट्रीय पुरुषांचे फोटो असले पाहिजेत आणि सुट्टी जरी असेल तर त्या दिवशी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करणं बंधनकारक असताना देखील या पद्धतीचं कोणतंही काम संबंधित प्रशासन या ठिकाणी करत नाही. परंतु या महादेव कोळी क्रांती संघटनेच्या यांच्या कुठल्याही मागणीला आमच्या क्रांतिकारी संघर्षनेचा मी महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं सदैव यांच्या पाठीशी आणि यांच्या आंदोलनाला आमचं सदैव योगदान असेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो. प्रतिनिधी सचिन रणदिवे, महाराष्ट्र न्यूज, माळशिरस. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.